जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यावर्षी पायी होणार की नाही याबाबत अजूनही चित्र स्पष्ट नाहीये। मात्र देहूमध्ये तुकोबांच्या पालखी रथाच्या डागडुजीच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 336वा पालखी सोहळा या वर्षी साजरा होणार आहे। मात्र या पालखी सोहळ्यावरती कोरोनाचं सावट असणार आहे। पालखी प्रमुखांनी त्याचप्रमाणे वारकऱ्यांनी राज्य सरकारकडे यावर्षी 500 वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा पायीवारी सोहळा व्हावा अशी मागणी केलेली आहे। मात्र राज्य सरकारने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय जो आहे तो दिलेला नाही। मात्र देहू संस्थांकडून सध्या या पालखी रथाची डागडुजीचं काम जे आहे ते आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे। हा पायीवारी सोहळा होईल की नाही होईल याबाबत अद्यापही संभ्रम आहे। मात्र तुकोबांची पादुका ज्या पालखी रथामधून विराजमान होऊन पंढरपूरपर्यंत जात असतात त्या पालखी रथाच्या डागडुजीचं काम जे आहे ते आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय जो आहे तो राज्य सरकारकडून देण्यात आलेला नसला तरी देखील देहू संस्थानाकडून पायीवारीची तयारी आता सुरू करण्यात आलेली आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ। छत्रपतींचा विचार म्हणजे कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटनं भारत सरकारकडे कायदेशीर कारवाई विरोधात संरक्षण मागितलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। केवळ सिरमच नाही तर सर्वच भारतीय लस कंपन्यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली आहे। देशात आता आणखी एक देशी लस मिळणार आहे। बायोलॉजिकल ई या कंपनीची लस तिसऱ्या या टप्प्यातल्या चाचण्या करते। बायोलॉजिकल ई म्हणजेच बीई या कंपनीनं यासाठी कॅनडाच्या कंपनीशी करार केलाय। एमआरएनए या प्रकारातील ही लस आहे। 2022 या वर्षात 100 कोटी डोस तयार करण्याचं उद्दिष्ट या कंपनीचं आहे। लस खरेदीचा संपूर्ण लेखाजोखा द्या असे आदेश केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला दिलेत। दरम्यान केंद्र सरकार लसीकरण मोहिमेबद्दलची सर्व माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागणार आहे। कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक या 3 लस सध्या दिल्या जात आहेत, तरीही प्रचंड तुटवडा आहे अशी तक्रार काही राज्यांनी केल्यावर आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय। महिन्याला 20 कोटी लसीकरण शक्य झालं तर या वर्षाअखेरीस आपण कोरोनाला ब्रेक लावू शकतो असा दावा एआयजीचे संस्थापक डॉक्टर नागेश रेड्डी यांनी केलाय। जूनच्या अखेरीस संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो, त्यासाठी सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन येणारी लाट कशी रोखता येईल याची एक रणनीती तयार करावी असे आदेश असं खरं तर आवाहन डॉक्टर नागेश रेड्डी यांनी केलंय। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास।